मुख्यमंत्री शिंदे से चर्चा करने के बाद कैबिनेट मंत्री सुधीर मुनगंटीवार का नागपुर में आगमन हुआ। इस वक्त उनसे पत्रकारों ने राज्य की राजनीति पर कई सवाल पूछे। इस वक्त उन्होंने मराठा आरक्षण और ओबीसी आरक्षण पर बात करते हुए कहा कि ओबीसी को सुप्रीम कोर्ट और संसद ने मंजूरी दी है तो उस पर चर्चा करने की कोई जरूरत नहीं है। उन्होंने आगे क्या कहा देखते हैं। ओबीसी आरक्षण आहेच, सुप्रीम कोर्टानी त्याला मान्यता दिली आहे, संसदेनी मान्यता दिली आहे, त्यामुळे अशा पिटिशनचा कोणताही फायदा होत नाही, अशा पिटिशनचा उपयोग होत नाही। आणि कधी कधी ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात जर कोणी पिटिशन केली तर त्याच्यावर कोर्ट उचित न्याय देईल। शेवटी हे आरक्षण संसदेने दिलेलं आहे, त्यामुळे ओबीसीच्या आरक्षणाबद्दल प्रश्न उपस्थित करण्याचा विषयच उपस्थित होत नाही। माननीय भुजबळ साहेबांचं समर्थन आहे की ज्यांच्याकडे कुंभी म्हणून दाखला असेल किंवा त्यांच्याकडे कुंभी म्हणून नोंदी असतील तर त्याला कुंभी म्हणून प्रमाणपत्र दिलं पाहिजे, याला भुजबळ साहेबांचंही समर्थन आहे। भुजबळ साहेब असं म्हणतात की कुंभी म्हणून जर नोंदी असेल म्हणून सरसकट देऊ नका, एवढाच त्यांचा विषय आहे। पण यामध्ये ओबीसीच्या आरक्षणाला कोणताही धक्का न लावता तोडगा काढल्या जाईल हे वारंवार मुख्यमंत्री मोदींनी सांगितलं, पण ज्यागा कुणबी म्हणून नोंदी आहे त्याग तर कुणबी म्हणूनच द्यावं लागेल, त्याच्यामध्ये नवीन काय? उद्या कुठचाही असेल या महाराष्ट्राचा ज्याच्याकडे ज्याच्या जुन्या पुराव्यामध्ये कुणबी असेल त्याग कुणबी द्यावं लागेल। प्रश्न एवढाच आहे की ज्याच्याकडे कुणबी म्हणून कोणतीही नोंद नाही त्यांना देता येईल का? मुख्यमंत्री मोदींनी सांगितलं की त्याचा तोडगा स्वतंत्र करावा। मराठा नेता और आंदोलनकर्ता मनोज जरांगे के मराठा आरक्षण पर पूछे गए सवाल पर मुनगंटीवार ने कहा कि इस विषय पर समिति अभ्यास कर रही है, समिति की रिपोर्ट का इंतजार करना चाहिए, साथ ही समाज में मुश्किलें पैदा हो ऐसा कुछ नहीं करना चाहिए। देखते हैं उन्होंने क्या कहा। ओ आता याच्यावर मागा वाटतं की काही भाष्य करण्याची गरज नाही, याची समिती आहे, या समितीमध्ये आदरणीय माजी न्यायमूर्ती महोदय आहे, उत्तर प्रदेशमध्ये ज्यांनी त्या ठिकाणचे मुख्य न्यायाधीश म्हणून काम केलं ते सुद्धा या समितीत आहे, ते सर्व अभ्यास करून याच्यावर राजकीय मत व्यक्त करण्याचं कारणच नाही आहे। आणि आपण सुद्धा वाट पाहिली पाहिजे, येता जाता समाजामध्ये दोन जातीमध्ये काहीतरी प्रश्न उपस्थित होतील, आता कमीत कमी चॅनल्सनी दीपावलीच्या या सर्व शुभ पर्वावर दोघांना उभं करायचं, एकाला एक विचारायचं दुसऱ्याला दुसरं विचारायचं, काही तर बंधनं ठेवण्याची गरज आहे असं वाटायला लागलं।